हॅलो, गुड मॉर्निंग एवरीवन. माय नेम इज अर्चना पोळ, लेक्चरर फ्रॉम प्रवरा मेडिकल ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, शेवगाव. अवर टुडेज टॉपिक इज अँटी अरिथमिक ड्रग्स ऑर अँटी अरिथमिक एजंट्स. व्हॉट आर दिस अँटी अरिथमिक ड्रग्स? द ड्रग्स विच आर यूज इन ट्रीटमेंट of arrhythmia, they are anti-arrhythmic drugs. What is this cardiac arrhythmia? The cardiac arrhythmia is an irregular beating of heart, and the drugs which correct this defect are called as anti-arrhythmic drugs. So what happens? This drug brings about a depressant effect on the heart and reduce cardiac activity. Also, they prolong the refractory period of cardiac muscle and reduce the rate of successive contraction of heart. The antiarrhythmic drug exhibit their action by various mechanism. So what happened? Cardiac arrhythmia means there is an irregular beating of heart. We know the standard heart rate 72 per minute. In this cardiac arrhythmia, there is a irregular or abnormal beating of heart. म्हणजे कार्डियक अरिथमियामध्ये जे हार्टबीट असतात ते इरेग्युलर असतात किंवा ॲबनॉर्मल असतात, आणि जे ड्रग हा डिफेक्ट करेक्ट करतात त्यांना आपण म्हणतो अँटी अरिथमिक ड्रग्स. दे ब्रिंग अबाउट अ डिप्रेसन इफेक्ट ऑन द हार्ट अँड रिड्यूस द कार्डियक ॲक्टिव्हिटी. हे ड्रग काय करतात? हार्टवर कसं ॲक्ट करतात? डिप्रेसंट इफेक्ट दाखवतात. म्हणजे जो हार्टबीट जे वाढलेले असतात ते काय करतात? कमी करतात, डिप्रेसंट इफेक्ट दाखवतात. आणि जी कार्डियक ॲक्टिव्हिटी असते ती रिड्यूस करतात. तसेच हे जे ड्रग आहेत, जो प्रोलॉंग रिफ्रॅक्टरी पिरियड आहे कार्डियक मसल्सचा, तो काय करतात? म्हणजे जे कार्डियक मसलचा जो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे तो काय करतात? प्रोलॉंग करतात. प्रोलॉंग्स मीन्स तो जो टाईम आहे तो एक्सटेंड करतात, आणि रिड्युसेस द रेट ऑफ सक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. आणि जो सक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शनचा जो रेट असतो आपल्या हार्टचा, तो ते काय करतात? हे ड्रग रिड्यूस करतात. आता आपल्याला माहिती आहे सक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शन. आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की द पिरियड ऑफ रिलॅक्झेशन, ज्याला आपण डायस्टॉल म्हणतो, म्हणजे ज्यावेळेस रिलॅक्झेशन होत असतं मसल्सचं त्यावेळेस आपण त्याला डायस्टॉल म्हणतो, आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो सिस्टॉली. ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो सिस्टॉल. हे झालं एक डायस्टॉल आणि सिस्टॉल. हा जो सिस्टॉलिक जो रेट आहे हार्टचा तो काय करतात? हे ड्रग रिड्यूस करतात. सक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शनचा हा जो रेट आहे हार्टचा तो रिड्यूस करतात. त्याच्यामध्ये फर्स्ट ड्रग आहे कॉनिडिन सल्फेट. This conidine sulfate, it is an alkaloid and it is obtained from various species of cinchona or it can be obtained synthetically. तर हा जो कॉनिडिन सल्फेट आहे, जे सिंकोनाच्या ज्या वेगवेगळ्या स्पीसीज असतात त्याच्यापासून ऑप्टेन केला जातो, किंवा सिंथेटिकली पण हा जो ड्रग आहे कॉनिडिन सल्फेट तो ऑप्टेन केला जातो. देन वी हॅव टू सी व्हॉट आर द प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ दिस कॉनिडिन सल्फेट. It occurs in the form of white needle-like crystals. It is slightly soluble in water, freely soluble in an alcohol and chloroform. It is to be protected from light as it darkens on exposure. Its aqueous solutions are sterilized by autoclaving or by filtration. An incompatibility result with alkalis, iodides and tannic acid. आता ह्या झाल्या त्याच्या properties. हा एक व्हाईट निडल लाईक क्रिस्टल असलेला हा कॉनिडिन सल्फेट हा जो ड्रग आहे, त्याची सोल्युबिलिटी आहे की जो वॉटरमध्ये सोल्युबल आहे, फ्रीली सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि क्लोरोफॉर्ममध्ये. आता त्याचं स्टोरेज कसं करतात? इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. जर तो लाईटच्या एक्सपोजरमध्ये आला तर तो डार्क होतो, त्यामुळं तो लाईटपासून प्रोटेक्टेड असा ठेवला जातो. आणि त्याचे जे ॲक्विअस सोल्युशन्स बनवले जातात ते ॲटोक्लेव्हिंगनी किंवा फिल्ट्रेशन करून त्या ज्या सोल्युशन्स असतात त्यांना स्टरलाईज केलं जातं. इनकम्पॅबिलिटी रिझल्ट म्हणजे
हे इनकम्पॅटिबल आहे विथ अल्कलीज किंवा आयोडीज किंवा टॅनिक ॲसिडसोबत, म्हणजे कम्पॅटिबल नाही आहे, त्याला आपण म्हणतो इनकम्पॅबिलिटी. हे झाले त्याच्या प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ कॉनिडिन सल्फेट. नेक्स्ट इज ॲक्शन अँड युजेस. सो वॉट हॅपन व्हेन वी यूज कॉनिडिन सल्फेट इन ट्रीटमेंट ऑफ अरिथमिया, इट डिप्रेसेस मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी अँड प्रूव प्रॉलॉंग कंडक्शन टाईम अँड रिफ्रॅक्टरी पिरियड, अँड इट फाइंड्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲट्रियल टॅकिकार्डिया, फ्लटर अँड फिब्रिलेशन. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स अँड द युजुअल डोस इज 200 to 400 mg, रिपीटेड ॲज फॉर द नीड ऑफ द पेशंट. कॉनिडिन बायोसल्फेट इज ऑफिशियल इन BP. ऑदर्स लाईक ग्लुकोनेट, लॅक्टेट आर एम्प्लॉइड फॉर इंट्रावेस्क्युलर अँड इंट्राविनस ॲडमिनिस्ट्रेशन. सो इट डिप्रेसेस द मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी. वॉट हॅपन्स इन मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी? देअर इज अ ब्लॉकेज ऑफ ब्लड फ्लो टू हार्ट मसल. म्हणजे काय ब्लॉकेज ऑफ ब्लड फ्लो? म्हणजे हार्ट मसलला जो ब्लड फ्लो होत असतो तो काय होतो, तिथं ब्लॉक होतो. आता हार्टला आपल्या ब्लडचा फ्लो होतो आहे, तो जर ब्लॉक झाला तर काय होईल, हार्ट अटॅक होतो. आणि हार्ट अटॅक इज अ मेडिकल इमर्जन्सी इन विच इट युजली ऑकर्स व्हेन अ ब्लड क्लॉट ब्लॉक्स ब्लड फ्लो टू द हार्ट. हार्ट अटॅक कधी येतो? ज्यावेळेस आपल्या हार्टला जो ब्लड फ्लो होत असतो, हार्ट मसलला जो ब्लड फ्लो होत असतो तो ज्यावेळेस स्टॉप होतो, त्यावेळेस काय होतं, हार्ट अटॅक येतो. तर त्यावेळेस हा डिप्रेसेस द मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी. म्हणजे हा जो ड्रग आहे कॉनिडिन सल्फेट, हा त्यावेळेस तो जो वाढलेला जो रेट आहे किंवा तो जो ॲबनॉर्मल ब्लड फ्लो आहे तो व्यवस्थित करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो. आणि तो काय करतो, प्रोलॉंग कंडक्शन टाईम आहे तो काय करतो, प्रॉलॉंग म्हणजे तो कंडक्शन टाईम आहे तो काय करतो, इन्क्रीज करतो किंवा एक्सटेंड करतो. आणि जो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे तो पण काय करतो, प्रोलॉंग करतो. अँड दिस कॉनिडिन सल्फेट इट फाइंड्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲट्रियल टॅकिकार्डिया, फ्लटर अँड फिब्रिलेशन. आता ॲट्रियल टॅकिकार्डिया जसं आपल्याला माहिती आहे, हे सगळे दिस ॲट्रियल टॅकिकार्डिया, फ्लटर अँड फिब्रिलेशन, दीज आर ऑल रिलेटेड टू इच अदर. मीन्स देअर इज अ ॲबनॉर्मल हार्ट रिदम, ऑर वी कुड से दॅट अरिथमिया. मीन्स ॲट्रियल टॅकिकार्डिया ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मल हार्ट रिदम किंवा त्यालाच अरिथमियाज म्हणतात. आणि ॲट्रियल फ्लटरमध्ये ते इट इज अ टाईप ऑफ ॲबनॉर्मल हार्ट रेट ऑर अरिथमिया. अँड इट ऑकर्स वेन अप्पर चेंबर ऑफ अवर हार्ट बीट इज टू फास्ट. म्हणजे ॲट्रियल फ्लटरमध्ये काय होतं, जो अप्पर चेंबर आहे हार्टचा त्याच्यामध्ये हार्ट रेट खूप फास्ट होतात, त्याला आपण ॲट्रियल फ्लटर म्हणतो. आणि जे ॲट्रियल फिब्रिलेशन असतं त्याच्यामध्ये पण इरेग्युलर किंवा आपण म्हणतो की ऑफन रॅपिड रेट, म्हणजे अचानक जो हार्टचा जो रेट आहे तो काय होतो, वाढतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, जो ब्लड फ्लो मसल्सला होत असतो, हार्ट मसल्सला, तो काय होतो, पुअर होतो, म्हणजे प्रॉपर फ्लो होत नाही. तर या सगळ्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कॉनिडिन सल्फेट हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. आणि त्याचा डोस आहे की हा ड्रग टॅबलेटच्या फॉर्ममध्ये यूज केला जातो. त्याचा युजुअल डोस असतो 200 to 400 mg, रिपीटेड ॲज फॉर द नीड ऑफ द पेशंट. म्हणजे जशी पेशंटला गरज असेल त्या वेळेस हा जो ड्रग आहे तो रिपीट केला जातो. आणि हे त्याचे ऑफिशियल प्रिपरेशन्स आहेत की कॉनिडिन सल्फेट इज ऑफिशियल इन BP अँड ऑदर्स लाईक ग्लुकोनेट अँड लॅक्टेट, हे पण दिले जातात. हा जो ड्रग आहे तो इंट्राव्हेस्क्युलर किंवा इंट्राव्हिनस ॲडमिनिस्ट्रेशननी पण दिला जातो. द नेक्स्ट इज प्रोकेनामाइड हायड्रोक्लोराईड. प्रोकेनामाइड हायड्रोक्लोराईड इट इज अ व्हाईट टू येलोइश व्हाईट क्रिस्टलाईन पावडर दॅट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर, व्हेरी सोल्युबल इन वॉटर, फ्रीली सोल्युबल इन अँड अल्कोहोल अँड स्लाइटली इन क्लोरोफॉर्म. इट्स ॲक्वियस सोल्युशन्स आर ॲसिडिक टू लिटमस. इट इज स्टेबल व्हेन एक्सपोज टू एअर. इट्स ॲक्वियस सोल्युशन्स आर स्टरलाइज बाय ॲटोक्लेमिंग अँड इट इज अँड अँटी अरिथमिक अँड अँटी फिब्रिलेटरी एजंट. सो इन दिस प्रोकेनामाइड हायड्रोक्लोराईड हा एक व्हाईट टू येलोइश व्हाईट क्रिस्टलाईन पावडर असलेला, एक हायग्रोस्कोपिक नेचर असलेला हा ड्रग आहे. त्याची सोल्युबिलिटी आहे की
इट इज सोल्युबल इन वॉटर, की जो वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि फ्रीली सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि स्लाइटली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्ममध्ये. त्याचे जे ॲक्विअस सोल्युशन बनवले जातात ते ॲसिडिक टू लिटमस असतात आणि जेव्हा तो एअरमध्ये एक्सपोज होतो त्यावेळेस तो स्टेबल असतो. आणि त्याचे जे ॲक्विअस सोल्युशन असतात ते काय केलं जातात, स्टरलाइज केले जातात ॲटोक्लेव्हिंगने. ॲटोक्लेव्हिंग ही मेथड त्याचे जे सोल्युशन्स आहेत त्यांच्या स्टरलायझेशनसाठी वापरली जाते. आणि हा जो ड्रग आहे तो अँटीअरिथमिक ड्रग म्हणून यूज केला जातो आणि अँटीफिब्रिलेटरी ड्रग म्हणून एजंट म्हणून यूज केला जातो. इट डिप्रेसेस दी मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी अँड प्रोलॉंग दी कंडिक्शन. आता हा जो ड्रग काय करतो, जसं मी तुम्हाला आता सांगितलं मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी म्हणजे तिथं काय होत असतं, एक ब्लॉकेज ऑफ ब्लड फ्लो टू हार्ट मसल. हा आणि हा जो म्हणजे ब्लड फ्लो होत असतो हार्ट मसलला, तर त्याच्या तो जर ब्लॉक झाला तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. आणि जो कंडिक्शनचा जो टाईम आहे तो काय करतो, हा ड्रग प्रोलॉंग करतो, जो कंडिक्शनचा टाईम आहे तो एक्सटेंड करतो. आता कंडिक्शन म्हणजे काय असतं, कंडिक्शन हे एक नेटवर्क आहे ऑफ स्पेशलाइज मसल सेल्स अँड इट इज फाउंड इन हार्ट वॉल्स. एक जे स्पेशलाइज मसल्स असतात हार्ट वॉल्समध्ये त्याचं हे एक नेटवर्क आहे. आणि हे मसल्स काय करत असतात, आपल्या हार्टला सिग्नल्स देत असतात टू द रेस्ट ऑफ द हार्ट मसल कॉजिंग कॉन्ट्रॅक्शन. की ज्यावेळेस हे जे मसल्स असतात जे आपल्या हार्टला सिग्नल्स पाठवतात की हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी, म्हणजे काय होतं त्यावेळेस हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि हा जो कंडिक्शनचा टाईम आहे, हा जो कॉन्ट्रॅक्शनचा टाईम आहे, हा जो ड्रग आहे तो काय करतो, प्रोलॉंग करतो किंवा एक्सटेंड करतो. इट इज वेल टॉलरेटेड बाय द बॉडी अँड इट इज यूज इन द फॉर्म ऑफ कॅप्सूल अँड टॅबलेट्स अँड इंजेक्शन्स. आता हा जो ड्रग आहे तो काय बॉडीमध्ये चांगला टॉलरेट होतो, आपली बॉडी तो चांगल्या पद्धतीने टॉलरेट करू शकते, म्हणजे त्याचे कुठले साईड इफेक्ट नसतात. त्यामुळं तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये, कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये, तसेच इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये यूज केला जातो फॉर इरेग्युलर अरिथमियाज. मीन्स इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इरेग्युलर अरिथमिया. आणि त्याचा जो इनिशियल डोस असतो तो असतो 1.25 ग्रॅम फॉलोड बाय 500 to 750 mg 1 to 2 hours ॲज नेसेसरी. हा दिला त्याचा इनिशियल डोस, की जो 1.25 ग्रॅम एवढा दिला जातो किंवा 500 to 750 mg दिला जातो 1 to 2 तासाने जसा गरज असेल तसा. फॉर व्हेंट्रिक्युलर अरिथमियाज द इनिशियल डोस, जर व्हेंट्रिक्युलर अरिथमिया असेल तर त्याचा जो इनिशियल डोस असतो तो असतो 1 ग्रॅम आणि त्याच्यानंतर 500 mg म्हणजे 500 mg 8 times daily म्हणजे दिवसातून 8 वेळा 500 mg एवढा दिला जातो. नेक्स्ट आहे डायसोपायरामाइड. दिस डायसोपायरामाइड इट इज अन ओडरलेस पावडर स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ कॅप्सूल्स फॉर इंट्राव्हिनस इंजेक्शन अँड इट्स फॉस्फेट साल्ट आर ऑफिशियल इन BP विच इज सोल्युबल इन वॉटर अँड इट्स ॲक्विअस सोल्युशन्स आर ॲसिडिक इन नेचर. डायसोपायरामाइड अँड इट्स साल्ट्स आर मायोकार्डियल डिप्रेसंट अँड आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अरिथमिया. हा जो डायसोपायरामाइड आहे हा एक ओडरलेस स्लाइटली सोल्युबल वॉटरमध्ये स्लाइटली सोल्युबल असते, तसेच फ्रीली सोल्युबल असते अल्कोहोलमध्ये आणि क्लोरोफॉर्ममध्ये. की हा जो ड्रग आहे तो ओडरलेस आहे, तसेच त्याची सोल्युबिलिटी दिली आहे सोल्युबल आहे वॉटरमध्ये, फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल आणि इन क्लोरोफॉर्म. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ कॅप्सूल फॉर इंट्राव्हिनस इंजेक्शन इट्स फॉस्फेट साल्ट इज ऑल्सो ऑफिशियल इन BP. सो हा जो ड्रग आहे तो कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये यूज केला जातो, तसेच इंट्राव्हिनसली यूज केला जातो. आणि इट्स सोल्युबिलिटी इज इट इज सोल्युबल इन वॉटर, की जो वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि त्याचे जे ॲक्विअस सोल्युशन्स असतात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात. आणि हा जो डायसोपायरामाइड हा जो ड्रग आहे इट्स साल्ट्स आर मायोकार्डियल डिप्रेसंट, त्याचे जे साल्ट आहेत ते मायोकार्डियल डिप्रेसंट आहेत आणि ते अरिथमियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केले जातात. द युजुअल डोस ऑफ दिस डायसोपायरामाइड इज 300 to 800 mg इन डिवायडेड डोसेस, म्हणजे 300 to 800 mg असा दिला जातो डिवायडेड डोसमध्ये. तसंच इंट्राव्हेनसली दिला जातो स्लोली इन 100 to 150 mg ऑफ डायसोपायरामाइड फॉलोड बाय 25 mg अवरली, म्हणजे प्रत्येक तासाला 25 mg असा दिला जातो 500 mg पर्यंत. तर हे झालं डायसोपायरामाइड. तर आज आपण
हे तीन ड्रग बघितले, कॉनिडिन सल्फेट, त्यानंतर प्रोकेनामाइड हायड्रोक्लोराईड आणि डायसोपायरामाइड, दे रिमेनिंग जे दोन तीन ड्रग आहेत ह्या कॅटेगरीतले अँटी अरिथमिक ड्रग्समधले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.